आणि विनोद तावडेंची 6 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. विनोद तावडे यांची 6 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. विनोद तावडे यांच्या संदर्भातलं सध्या प्रकरण गाजतंय. ते विरारमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे आणि त्यानंतर आता 6 वाजता विनोद तावडे हे पत्रकार परिषद घेणार आहेत, आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. नालासोपारा मतदारसंघामध्ये तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला आणि नालासोपारा पूर्व इथं असलेल्या विमानता या हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या वाहनांची तपासणी केली जाते. त्या सगळ्या संदर्भात विनोद तावड्यांची सायंकाळी 6 वाजता एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनोद तावडे आपली भूमिका स्पष्ट करतील.